जिले के ग्राम पंचायत स्ट्रीट लाइट का विद्युत कनेक्शन काटना बंद करें और ग्राम पंचायत का बकाया महावितरण द्वारा भरें। साथ ही विभिन्न विषयों की मांगों की आपूर्ति के लिए जिला सरपंच संगठन ने जिला परिषद के सामने ठिया आंदोलन किया। जिला सरपंच संगठन का जिला परिषद के सामने ठिया आंदोलन किया गया। इस दौरान 15 वित्त आयोग के बैंक खाता राष्ट्रीयकृत बैंक में ही रखा जाए, वर्धा जिले में जिला अकाल जाहिर कर प्रति हेक्टर 50,000 मदद घोषित करने की मांग इस आंदोलन के जरिए की गई। इस दौरान आंदोलनकारियों ने जमकर नारेबाजी भी की। इस आंदोलन में जिले के सभी सरपंच और उपसरपंच बड़ी संख्या में उपस्थित थे। पांच मागण्या धरून आम्ही आंदोलनाला बसतोय, त्या रास्ते आहेत। कारण जसं आता आमच्या संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आहे की आयसीआय बँकचा जो विषय आहे तो पण सांगितला आहे आणि टॅक्सचा जो विषय आहे तो पण सांगितला आहे। आता याच्या आधी जिल्हा परिषद भरत होती 2018 पर्यंत टॅक्स, आणि त्याच्यानंतर अचानक ह्या राज्य सरकारने काय म्हणते असे आदेश काढले की हा टॅक्स आम्ही भरणार नाही। मी राज्य सरकारचा निषेध करते, कारण वरचेवर काय म्हणते जीआर आमच्यावर काय म्हणते लादले जातात। कधी म्हणतात SBI बँकेत खाते करा, कधी म्हणतात आयसीआयमध्ये, कधी म्हणतात HDFC मध्ये। म्हणजे आमची ग्रामपंचायत एक स्वायत्त संस्था, आम्हाला सरपंच म्हणून तरी अधिकार आहे आमचे निर्णय घ्यायचे। ते अधिकार आम्हाला कुठेतरी डावलले गेले आणि आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोणतेच प्रतिनिधी काम ते ह्या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही आहे। म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यायला लागला ठिय्या आंदोलनाचा, आणि याच्या तर आम्हाला मागण्या मान्य झाल्या नाही, तरी पण आम्ही या बाबतीमध्ये ठाम राहणार आहे आणि पूर्ण संघटना जो निर्णय घेतला आम्ही त्या निर्णयावर ठाम राहणार आहे जरी आमच्या